अन्न वस्त्र निवारा हा माणसाच्या अत्यंत मूलभूत गरजा असल्या तरी शिक्षण देखील माणसाच्या जीवन जगण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. आपल्या पुढारलेल्या समाजामध्ये आजही काही घटक असे आहेत जे शिक्षणापासून वंचित आहेत आणि या शिक्षणापासून वंचित असलेल्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचे उदाहरण आपल्यासमोर अनेक आहेत. आणि अशीच एक आधुनिक सावित्री वर्ध्यातील मसाळा गावामध्ये देखील जन्म घेतलेले आहेत. मी सध्या वर्ध्यातल्या वर्धा शहरानजीक असलेल्या मसाळा या ग्रामीण भागामध्ये आहे. या ग्रामीण भागामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले फुटपाथ स्कूल या मिनल नैतम यांनी उभारलेली आहे. वंचितांसाठी त्यांनी पावलं पुढे टाकलेली आहे आणि वंचित जे विद्यार्थी आहेत त्यांना शिकवण्याचं काम त्या करत आहेत. लॉकडाऊनपासून त्यांनी काम सुरू केलं आहे आणि त्यांचा अनुभव कसा आहे, नेमका का त्यांनी ही शाळा सुरू केली आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. मिनलताई, नेमकं काय सांगाल, कशाबद्दल तुम्हाला ही आयडिया आली की आपण त्यांना शिकवतो? कोविडमध्ये म्हणजे मोस्टली म्हणजे जेव्हा डिजिटल स्टडी सुरू झाल्या, ऑनलाईन क्लासेस सुरू झाले होते, तर असं होतं माझ्या मनात जेव्हा मी जेव्हा हॉस्पिटलला येणं जाणं करायची किंवा रस्त्याने येणं जाणं करायची, तेव्हा असं नेहमी रस्त्याशी येतो माझं की हे मुलं बाहेर खेळताना किंवा झगडा करताना कुठेतरी वाईट कृत्य करताना दिसायचे, जुवा खेळताना दिसायचे, असं माझं ते डिजिटल स्टडी सुरू आहे, यांची शाळा बंद झाली, ते मुलाचा ती व्यवस्था अशीच असेल का बा यांची म्हणून. त्यामध्ये मग मी वस्तीमध्ये फिरले आणि मी कोविडमध्ये इथे कपडे वगैरे किंवा मास्क वगैरे वाटप करायला यायची, तेव्हा दिसायचं की मुलं एकदम कृत्य परिस्थिती एकदम वाईट परिस्थितीमध्ये दिसायचं. तर तेव्हापासून मी म्हणून एक त्यांच्या आईवडिलांची भेट घेतली, थोडंसं फिरली वस्तीमध्ये आणि त्यानंतर मग मी कुठेतरी म्हटलं इथे ट्यूशन क्लासेससारखं काही ना काही असं वेगळं सुरू करायचं, म्हणून मी इथे येऊन सुरू शिकवणं सुरू केलं. आता किती विद्यार्थी तुमच्या शाळेमध्ये सध्या आहेत आणि त्यांच्या ज्या शालेय साहित्य ज्यांना ते लागते आहे त्यांची ते व्यवस्था तुम्ही कशी केली? आता सध्या तरी 40+ आहेच विद्यार्थी आणि शाळेसाठी जे सामान लागतात त्याला जसं माझ्याकडून मान्य जसं ॲडजस्ट होते तसं मी त्यांना पुरवण्याचा प्रयत्न करते. आणि जर कोणाला जर आपण सांगितलं की अशी अशी मदत हवी आहे बा आम्हाला, जर कोणी मदत केली तर ठीक, नाही तर मग ते आपल्या याच्यातून मी करत असते. या कामामध्ये कोणाचं सहकार्य तुम्हाला लाभते? सध्या तरी म्हणजे फ्रेंड सर्कलमधूनच आम्ही यांच्या गरजा वगैरे पूर्ण करत आहे आणि जर कुठे जर काही लागलं कोणी जर मदतीला आला तर ती आम्ही मदत घेऊन घेत असते. आता असे मोस्टली म्हणून कोणी तात्पर्यंतही नाही आलं आहे आम्हाला. नेमकंच हे जे सामाजिक कार्य आहे या कामामध्ये नक्कीच सुरुवातीला बऱ्याचशा अडचणी आल्या असतील, काय तो अनुभव असेल? स्टार्टिंगला म्हणजे असं आहे की यांची वडारवस्तीतली म्हटलं लँग्वेज वेगळी आहे, आपली लँग्वेज वेगळी आहे, तर पहिले म्हणजे मला त्यांची काय कळत आहे ते समजत होते आणि ते आपल्याला एक्सेप्ट करून घेत म्हणजे त्यांच्यासाठी म्हणजे वेगळ्या लँग्वेजचं कोणतरी वेगळं आलं वस्तीत असं त्यांच्यासाठी होतं. ते पहिले विरोध म्हणजे काय तर थोडं ते एक वेगळं कृत्य करायचे किंवा आपल्याला काही मारपीट करायचे, म्हणायचे गोटे किंवा काही असं मारुट फेकायचे वगैरे असं कृत्य व्हायचं. पण आता सुरू होता होता त्यांची मी स्टार्टिंगला गेम घ्यायची, काही नवीन असे चॉकलेट्स वगैरे द्यायची, करू करू आता ते माझ्यासोबत मुलं ऍडजस्ट झाले आणि नेहमी मी दिसली की आता माझ्या मागे जमा होतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या पालकांना प्रवृत्त करणं, त्यांना शाळेत पाठवण्यासाठी, हे तुम्ही कसं केलं? त्यांच्या आईवडिलांना म्हणजे मोस्टली मी दुपारच्या टाईमला येतं, त्यांच्या आईवडील तर कामाला जातात आणि संध्याकाळला मी येऊन कधी आधा मला व्हिजिट वगैरे घेत असते, त्यांच्या आईवडिलांची भेट वगैरे घेत असते. त्यांच्या आईवडिलांचं असं म्हणणं आहे की आम्ही रोजमजुरी करून गेलो पण आता आमच्या मुलांच्या मागे तेच भांडी धुण्याचे किंवा रोजमजुरी कामं नको लागू, जर टीचर येऊन शिकवत आहे तर तुम्ही शिका असं त्यांच्या आईवडिलांचं मत. त्यांच्या आई कधीच विरोध होत नाही. आणि आता या शाळेमध्ये तर विद्यार्थी शिक्षण घेतच आहेत, प्राथमिक शिक्षण ते घेत आहेत, मात्र कुठल्या एखाद्या शाळेमध्ये त्यांचा प्रवेश करण्यासाठी तुमचा काही प्रयत्न सुरू आहे? हो, आम्ही बाजूच्या शाळेमध्ये यांचा प्रवेश करून दिला आहे पण मुलं असं आहे की आईवडील कामाला गेले की मुलं वस्तीत खेळत राहतात, शाळेत बिलकुल जात नाही. तर माझं असं राहते अधमधून तर मी त्यांना शाळेमध्ये एक्झाम म्हणा किंवा कुठलं असाइनमेंट किंवा बुक्स घ्यायला तरी मी त्यांना शाळेमध्ये पाठवत असते, त्याचं रेग्युलरली म्हणून मुलं फक्त माझ्या शाळेत शाळेमध्ये येतात, अदर शाळेत जात नाही, त्यांचे फक्त अदर शाळेत फक्त त्यांचे डॉक्युमेंट्स आहेत तिथे. तुमचं शिक्षण नेमकं काय झालेलं आहे आणि तुम्ही सध्या कुठे काम करताय, म्हणजे वेळात वेळ काढून तुम्ही विद्यार्थ्यांना वेळ देताय? माझं BSW कम्प्लीट झालं आहे, मी सोशल वर्कची स्टुडंट आहे आणि मी वर्मा नर्सिंग होममध्ये कार्यरत आहे सध्या. आणि जसा फावला वेळ दुपारला मिळतो जसं आपले घरचे कामं किंवा कॉलेजचे कामं वगैरे सगळे करून एवढा वेळ मला 1-2 तासाचा मिळतो, तो मला असं वाटतं की आपण कुठेतरी टाईमपास न करता घरी झोप न काढता तो वेळ आपण कुठल्या तरी गरजू व्यक्तीसाठी द्यावं असं माझी मनकामना आहे. त्याच्या प्रयत्नातून मी मग शाळा सुरू केली आहे. नक्कीच या शाळेला पुढे नेण्याचं काही तुमचं प्रयत्न आहेत? हो, म्हणजे असं झालं आहे की बाहेर तर मुलं येत नाही, बाहेर तर मुलं शाळेत जात नाही, त्यांच्या वस्तीत येऊन शिकवणं. बाहेर म्हणजे असं आहे की वेगळी लँग्वेज आहे, वेगळे असे कुठेतरी त्यांना एक्सेप्ट अजूनही करत नाही आहे. वडारवस्तीतली मुलं म्हटल्यानंतर दरडी खोलीची मुलं आहे, एकदम त्यांना कितीही काही त्याला तरी सुधारणार अशी मेंटॅलिटी आजही आपल्या समाजाची आहे. तर बाहेरच्या शाळेमध्ये त्यांना मोस्टली तरी एक्सेप्ट करून घेत नाही, तर त्याच्यामुळे मुलं शाळेत गेली तर काही ना काही एक गोष्ट सांगून देतात की टीचर अशा म्हणत होत्या, हे असं म्हणत होतं. तर माझं असं म्हणणं आहे की कुठून कुठे त्यांना बाहेर जायची गरज न पडता त्यांना तिथे कुठे ना कुठे एक
नॉलेज मिळावं किंवा त्यांनाच एक आपल्यातमध्येच एक आपुलकीची शाळा त्यांच्यासाठी निर्माण व्हावी म्हणून मी याच शाळेला कुठे ना कुठे समोर जायचा प्रयत्न करत आहे. कशा माध्यमातून हा तुमचा प्रयत्न असेल आणि शासनाकडे नेमकी यासाठी काय मागणी कराल? शासनाकडे तर मोस्टली म्हणजे आम्हाला असंच आहे की एक आम्हाला एक संयुक्त जागा देण्यात यावी आमच्या शाळेसाठी. आता आम्ही ओपन प्लेसमध्ये शाळा वस्तीच्या मधामध्ये सुरू करत आहे तर कधी कधी ऊन वारा पावसाची आम्हाला सामना करावा लागते तर उन्हामध्ये मुलांना घेऊन बसतो तर ते मुलं जास्त वेळ बसू नाही शकत. त्यांच्यामध्ये त्याचा अभ्यासक्रम किंवा स्टडीसुद्धा जो बेसिक नॉलेज मी देण्याचा प्रयत्न करते ते सुद्धा जास्त वेळ त्यांना देऊ शकत नाही उन्हामध्ये बसल्यामुळे. त्याच्यामुळे आमची एवढीच शासनाकडे मागणी आहे की आम्हाला एक संयुक्त प्लेस तरी देण्यात यावं. नक्कीच मिरल नैताम या ज्या काम करत आहेत या हे कार्य म्हणजेच नेमकी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना खरी आदरांजली ठरेल. अमिता शिंदे, एबीपी माझा, वर्धा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.